बोर्ली पंचायतने या ठिकाणी एका जर्सी गायीने दोन जुळ्या वासरांना जन्म दिला. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचायतन गावातील अल्ताफ फोपळणकर या मुस्लिम समाजातील शेतकऱ्याच्या जर्सी गायीने दोन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे हे दोन्ही वासरं धडधाकट आहेत. एकाच वेळी दोन वासरांना गायीने जन्म देणं हे हजारात एखादी घटना घडते. गायीने दोन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला. नेहमीच गाय एका वासराला जन्म देत असते, मात्र दोन वासरांना जन्म देण्याची तालुक्यातील दुसरी घटना असल्यानं परिसरात हा चर्चेचा विषय ठरला. ही गाय दोन्ही वेळेस एकूण 6 ते 7 लिटर दूध देते. यामुळे जन्मलेल्या दोन्ही गोऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं शेतकरी अल्ताफ पोवळणकर यांनी सांगितलं. आमच्या बोर्ली पंचायतन भागात गायीला जुळी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं श्रीकांत धनावडे म्हणाले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावात एका गायीला जुळी वासरे झाली आहेत. ही जर्सी गाय असून या प्रकारची घटना दुर्मिळ असल्याचं जानकर अनिल भायदे आणि श्रीकांत धनावडे यांनी म्हटलं. शेतकरी जोड व्यवसाय म्हणून बोर्ली येथील शेतकरी अल्ताप यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. देशी गायांसह 3 जर्सी गायाही विकत घेतल्या. यातील एक जर्सी गायीनं एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. ही दोन्ही वासरं एका रंगाची आहेत. एकाच वेळी दोन वासरे होणं ही हजारात एकच घटना असल्याचं समजलं. या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रतिनिधी सरफराज दर्जी, न्यूज 24, रायगड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.